नमस्कार मुलींनो आज आपण मराठीच्या सातव्या धाड्याचा परिचय करून घेणार आहोत यत्ता दहावी कुमार भारती पाठ सातवा गवताचे पाते लेखक वी स खांडेकर कादंबरीकार कथाकार लघुनिबंधकार समीक्षक पटकथालेखक एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले त्यांचे कांचन मृग दोन ध्रुव उल्का दोन मने हिरवा चाफा रिकामा देवारा पांढरे ढग पहिले प्रेम जळलेला मोहर ययाती अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या वायुलहरी चांदण्यात सायंकाळ अविनाश मंदाकिनी इत्यादी लघु संग्रह वनभोजन धुंदुरमास फुले आणि काटे गोकर्णीची फुले गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली सुवर्णकण क्षितिजस्पर्श वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत यापैकी सुवर्णकण ह्या खालील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे खांडेकरांनी सृष्टीतील पाने गवताचे पाते या घटकांच्या रूपकांतून माणसांच्या विविध वृत्तीप्रवृत्तींचे भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात विज्ञान कथा ऐतिहासिक कथा जातक कथा साहस कथा रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत यापैकी एक प्रकार म्हणजे कथा होय कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते तिच्यात अर्थ घनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते नाट्यात्मकता अलंकारिकता आणि संदेशपरता ही कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत रूपकथेतून वाचार्थ क्षणोक्षणी अंशत कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच हिवाळा नुकताच सुरू झालेला होता झाडावरून एकामागून एक पिकलेली पाणी गळून पडली होती पट 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 त्यांचा तो पटपट पट, पट, असा कटू आवाज तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले पडता पडता किती कटकट करतोयस तू तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा सुगाडा झाला की पानाला राग गा आला तो चिडून ते चिडून म्हणाले अरे जा चिडखोर बिब्बा कुठला मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार हा दंगा नाही बेटा हे गाणं चाललंय जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धगणी मातेच्या कुशीत झोपी गेले ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने त्या स्पर्शात विलक्षण जादू होती त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते पुन्हा हिवाळा आला थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले झोपू लागले पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती पण बट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले काही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी केवढा हा कर्णकटू आवाज छी छी माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी <laughs> बघा या रूपकथेचा भावार्थ आता आपण पाहूया अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टींतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकांचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्याविरोधात प्रतिबिंबित झाले आहेत तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते तीही जुना कित्ताच गिरवत बसते बाह्यस्वरूप कितीही बदलले तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते दुसऱ्यांच्या जागे स्वतःला कल्पून त्याचे दुःख सुख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का मुलींनो छान पाठ आहे हा हा पाठ तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायचा आहे आणि त्याखालील कृती तुम्ही तुमच्या वर्गपाठवाहीत सोडवायच्या आहेत धन्यवाद